नमस्कार, आपण पाहताय लोकाधिकार न्यूज. लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दैनिक भूकंपचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले यांचा सत्कार. लातूर, दिनांक 19 मे 2023, कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या नावे असलेल्या स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 18 व 19 मे रोजी केज तालुक्यातील उंद्री येथे विविध उपक्रम तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये दैनिक भूकंपचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले यांना पत्रकारिता व सद्मृदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड आणि समाजकार्य विभागातील प्राध्यापक डॉक्टर संजय गवई यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार संपादित त्रैमासिक विचार शलाका ग्रंथ भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले म्हणाले की मी मागील 37 वर्षापासून सांज दैनिक भूकंपाच्या माध्यमातून समाजातील विविध वास्तववादी प्रश्नांवर चिंतन करून त्यांची माहिती वर्तमानपत्रात प्रकाशित करीत आलो आहे. पत्रकारांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांचा अभ्यास करून त्यासंबंधीचे लिखाण आपल्या वर्तमानपत्रामध्ये करून समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच पत्रकारिता ही वस्तुनिष्ठ आणि तटस्थ पद्धतीने केली पाहिजे असे सांगून दरवर्षी कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे प्रतिष्ठानतर्फे सलग 8 वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम घेण्यात येतो याविषयी त्यांनी समाधान व्यक्त करून सत्कार केल्याबद्दल आभार मानले. लोकाधिकार न्यूज, लातूर.